नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल खराटे आज तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी सेकंदामध्ये काढणे ही शिकवणार आहोत। त्यापैकी पहिला पार्ट आपण पाहणार आहोत कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग एका सेकंदामध्ये काढणे। मीन्स वी हॅव टू फाइंड द स्क्वेअर ऑफ एनी टू डिजिट नंबर विद इन सेकंड्स। ठीक आहे, तर मराठीमध्ये बोलणार, इंग्लिशमध्ये बोलणार, दोन्ही भाषेमध्ये बोलणार आणि मला वाटते तुम्हाला ते समजून येईलच, काही विषय नाही आहे, लक्ष द्या। आता समजा आपल्याला 12 चा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे 12 चा वर्ग काढायचा आहे। ठीक आहे, मग आता आपण 12 चा वर्ग कशा प्रकारे काढणार? सिंपल गोष्ट आहे, पहा सेकंदामध्येच आपण याचा हे करणार आहोत, बरोबर? पहा, आता सगळ्यात पहिले आपण एकचा वर्ग करायचा, एकचा वर्ग एक, त्याच्यानंतर आपण दोनचा वर्ग करायचा, दोनचा वर्ग चार। पण तो वर्ग लिहित असताना दोन अंकामध्ये लिहा, दोन अंकामध्ये लिहित असताना म्हणजे त्याच्यासमोर शून्य लिहू, शून्य चार झालं। आता त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करायची आहे, मी इथं स्टेप पण लिहून देतोय म्हणजे तुम्हाला सिंपल होईल लवकर लक्षात येण्यासाठी। आणि पुन्हा महत्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा कराल तेव्हा पण तुम्हाला ते सिंपल मध्ये जाईल। काही काही लोक काय करतात, डायरेक्ट काढून दाखवतात बस झालं, परंतु मात्र विद्यार्थ्यांना ते चांगल्या रीतीने समजत नाही। पण माझा हा पहिले प्रयत्न हा राहणार का तुम्हाला समजलं पाहिजे। जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित शिकणार नाही, आणि त्यामुळं मी समजण्यावर जास्तीत जास्त भर देणार, तर लक्ष द्या आता। तर आता त्याच्यानंतर काय करायचं, हा पहिला नंबर, हा दुसरा नंबर आणि हा वरचा तिसरा नंबर, या तिन्ही नंबरचा गुणाकार करायचा म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं। 1 × 2 × 2 इज इक्वल टू, म्हणजेच 1 × 2 × 2 2 × 2 चार होते, म्हणजे 4 आला आपला। आता हा जो 4 हा जो नंबर आहे तो उजवीकडून एक अंक सोडून लिहा, म्हणजे इथं लिहिणार आणि नंतर यांची आपण ऍडिशन करूया। तर यांची ऍडिशन केल्यानंतर 4 × 4 इथं 1 आणि म्हणून आपला 12 चा जो वर्ग आला आहे तो आहे 144। हे झालं आपल्या पहिल्या गणिताचं उत्तर। ओके, सगळ्यांना समजलं असेलच। आता थोडा वेगळा नंबर घेऊ, दुसरा नंबर घेऊ आपण, हे पहिला प्रॉब्लेम आपलं। आता आपण दुसऱ्या प्रॉब्लेम कडे जाऊया, आपण थोडा मोठा नंबर घेऊया। मग आता आपण इथं नंबर घेऊया 37, 37 चा वर्ग काढायचा आहे। बघा, या टेक्निक्स ज्या असतात त्या टेक्निक्स वेगवेगळ्या असू शकतात, पण एकाच पद्धतीनं जर आपल्याला काढायचं काम पडलं तर ते आपल्या डोक्यामध्ये छान व्यवस्थित असं बसू शकते। आणि म्हणून शक्यतोवर आपण एकच टेक्निक लावणार, वेगवेगळ्या टेक्निकचा याच्यासाठी वेगळं त्याच्यासाठी वेगळं असं करायची आवश्यकता राहणार नाही। ठीक आहे, आणि त्यामुळे ते गोष्ट तुम्ही चांगल्या रीतीने समजून घेऊ शकाल आणि कधीही जीवनामध्ये तुम्ही विसरणार नाही, कारण वर्ग 9वी मध्ये वर्ग 10वी मध्ये स्क्वेअर काढायचं काम पटकन पडते आपल्याला, आणि वर्ग काढत असताना आपल्याला तिथं गुणाकार करताना खूप लंबा वेळ लागू शकते। म्हणून आपलं कॅल्क्युलेशन टाइम वाचवण्यासाठी आणि भविष्यातलं जे काही पुढचं आहे तिथं टाइम मॅनेजमेंट आपल्याला बरोबर करता यावी, यासाठी ह्या लहान गोष्टी शिकणे फार गरजेचे आहे। आणि त्यामुळे आता आपण 37चा वर्ग म्हणजे 37चा स्क्वेअर पाहूया, तीच पद्धत अवलंबणार, काही वेगळं करणार नाही। तर सगळ्यात पहिले मी इथं 3चा वर्ग काढणार, 3चा स्क्वेअर होणार 9, 7चा स्क्वेअर, 10 स्क्वेअर तर तुम्हाला पाठ असतातच हे मला माहिती आहे, 7चा स्क्वेअर म्हणजे 7चा वर्ग 49 झालं। त्याच्यानंतर आपली पुढची स्टेप जी आहे ते ऍडिशनची आहे, त्या ऍडिशनची स्टेप कशी करायची आहे ती पण मी इथं लिहून देतो, म्हणजे तुम्हाला वाचल्यावरच लक्षात येते। हा नंबर, हा नंबर आणि हा नंबर म्हणजे 3 × 7 × 2 असं होणार। आता 7 × 21 होते, 21 × 2 = 42, आपण कुणाला 21चा पाडा येत नाही असंही होऊ शकते। तर मग ज्या नंबरचे आपल्याला पाडा येते त्या नंबरचे गुणाकार सोबत घ्यायचा। पहा, इथून पण मी सांगत आहोत, आता तुम्हाला 2 आणि 3चा गुणाकार पहिले केला, 3 × 2 = 6, 7 × 7 = 42, 6चा पाडा तर आपल्याला येते, 7 × 7 = 42 म्हणजे आपलं उत्तर आलं 42। आणि आता हे जे 42 नंबर आहे
तो लिहत असताना आपल्याला एक अंक उजवीकडून एक अंक सोडून त्याला लिहायचा म्हणजे 4 च्या खाली मी 2 लिहणार आणि इकडे मग 4 लिहणार आणि मग यांची ऍडिशन करणार तर बघा 9 4 2 चा 4 2 होते 6 आणि 9 4 होते 13 जर तुम्हाला याचं उत्तर आपण जर लिहितो म्हटलं तर 37 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1369 हा होणार तुम्हाला विश्वास नसन बसेल तर विश्वास नसन बसत तर मी तुम्हाला आपल्या जे पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीनुसार स्क्वेअर वर्ग काढून दाखवतो आपण 37 चा वर्ग करत असताना आपण काय करत असतो 37 गुणेला 37 करत असतो तर पहा 7 7 7 7 49 49 9 हा 4 4 सात्रिक 21 21 आणि 4 25 एक क्रॉस मारतो सात्रिक 21 ची 1 हा 4 ले 2 3 त्रिक 9 9 आणि 2 11 आता यांची ऍडिशन करू आपण 9 6 3 1 आलं आता इंग्लिश विद्यार्थी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी पण पहा 7 7 चा 49 9 कॅरी 4 7 3 चा 21 21 प्लस 4 25 आफ्टर दैट वी विल गिव हियर अ क्रॉस आफ्टर दैट 7 3 चा 21 21 1 कॅरी 2 3 3 चा 9 9 प्लस 2 11 आफ्टर दैट वी विल ऍड इट 9 एज इट इज 5 प्लस 1 6 2 प्लस 1 3 अँड 1 एज इट इज अशा प्रकारे आपण कोणत्याही नंबरचा स्क्वेअर पटकन काढू शकतो हे गोष्ट आपल्या लक्षात आलेली असेलच आणि आता मला एक गोष्ट पुन्हा तुम्हाला सांगायची आहे का पॅन्डेमिक चालू असल्यामुळे म्हणजेच कोविड चालू असल्यामुळे भरपूरच्या विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट ज्या क्लिअर व्हायला पाहिजे 10व्या वर्गाच्या किंवा 9व्या वर्गाच्या 8व्या वर्गाच्या ज्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे परंतु मात्र काही कारणास्तव क्लिअर होऊन नाही राहिले आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्यांना पुढे शिक्षण घेताना त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे तर माझं त्या दृष्टिकोनातून मग मी विचार करून एक गोष्ट लक्षात घेतली का आपण ऑनलाईन क्लास चालू करूया म्हणजे महाराष्ट्रातले जे काही बाकीचे विद्यार्थी आहे ते सगळे विद्यार्थी पण आपल्याला कनेक्ट होऊ शकेल आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होणार नाही चांगल्या पद्धतीने त्यांनी ऑनलाईन शिकू शकेल आणि व्यवस्थित असं वर्किंग करू शकेल भरपूर जणांचं असं म्हणणं आहे का ऑनलाईन शिक्षण हे बरोबर होत नाही बा पण माझं स्वतःचं असं वैयक्तिक मत आहे किंवा माझा स्वतःचा असा अनुभव आहे या वर्षीचे मी ऑनलाईन टीचिंग घेतलं आहे त्यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या वर्किंग करून पूर्ण व्यवस्थित असं चांगलं समजून घेऊन पूर्ण वर्षभर मी ऑनलाईन होतो आणि आज जेव्हा मी टेस्ट पेपर मी चेक केले तर जवळपास 30% स्टुडंटला आउट ऑफ मार्क्स अल्जेब्रामध्ये आहे ज्योमेट्रीचा पेपर अजून व्हायचा आहे आणि भरपूरसे विद्यार्थी 30 वर पण आहे आणि काही विद्यार्थी जे मीडियम लेवलचे होते ते 20 आणि 25 या दरम्यान आहे ते मी निश्चितच तुम्हाला सांगू इच्छितो मी असं म्हणणार नाही की पूर्णच्या पूर्ण टॉपर आहे परंतु मात्र त्यांना सगळे कन्सेप्ट समजलेले आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे का सर ऑनलाईन टीचिंग जे तुम्ही केलंय ते व्यवस्थित झालेलं आहे आमचं आणि कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही आहे किंवा त्यांच्या पालकांची तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून श्री भालेराव सर आणि भालेराव मॅडम यांनी मला प्रोत्साहित केलं त्यासाठी आणि त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो म्हणजे जेणेकरून मी आर्मी परिसरामध्ये पोहोचू शकेल तुमच्यापर्यंत 10व्या वर्गाची नवीन बॅच मी चालू करणार आहो कोणी विद्यार्थी इंटरेस्टेड असाल तर 9860559515 या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा तुम्ही भालेराव सर किंवा भालेराव मॅडमना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याशी पण बोलू शकता तर ही गोष्ट मला इथं तुम्हाला सांगायची होती ठीक आहे तर आता पुढे आपण जाऊया पुन्हा एक नंबर तुम्हाला वाटेल का बस हेच नंबर आहे का नाही पुन्हा आपण एक नंबर एक मोठा नंबर घेऊया आणि दोन मोठे नंबर घेऊन पुन्हा त्याला सॉल्व करूया तर बघा आता इथं आपण विचार करतो म्हटलं तर बघा आता आपण घेऊया 96 चा स्क्वेअर काढूया आपण ठीक आहे 96 चा म्हणजे 96 चा वर्ग काढूया
तर पटकन काढूया आता 9चा वर्ग 81 होते आता पटकन करूया 6चा वर्ग 36 होते ठीक आहे आता याच्यामध्ये ऐड करूया तुम्हाला माहिती आहे कसं ऐड करायचं 9 54 54 दुने येत नाही टेंशन नाही घ्यायचं sin दुने 12 होते 12 चा पाढा आपल्याला येते sin दुने 12 होते 12 9 108 होतात तर मग इथे नंबर लिहायचा नाही 108 लिहत असताना एक नंबर सोडून 8 0 1 असं लिहूया आपण 6 8 आणि 3 1101 हात चाला 1 1 आणि 1 2 8 आणि 1 9 झालं म्हणजे आपलं उत्तर जे आलं आहे ते 9216 म्हणजे 9216 96 चा वर्ग बरोबर 9216 हा आपला आलेला आहे पुन्हा आपण पहा जर तुम्ही स्वतः करा ना तर 5 सेकंदाच्या वर लागणार नाही आणि हे कॅल्क्युलेशन आपल्याला भविष्यामध्ये फार कामी पडणार आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे हळूहळू मग मी बाकीच्या टिप्स पण तुम्हाला शिकवेल पण सोबत सिलेबस जर करायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या पर्टिक्युलर याचा आणि त्याच्यात महत्त्वाची गोष्ट मला जवळपास शिकवण्याचा 20 वर्ष अनुभव आहे हे आणि अनुभव असल्यामुळे कोणते अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात आणि कोणते नसतात त्याबद्दलही मी तुम्हाला सांगू शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर एखाद्या कोण म्हणजे काही विद्यार्थ्यांना जर गणितामध्ये प्रॉब्लेम असेल आता त्यांनी 10व्या वर्गामध्ये असेल तर प्रश्नपेढी जी दिलेली आहे ती 1 2 3 मार्काची ती पण मी तुम्हाला सोडून दाखवू शकतो तुमची इच्छा असेल तर नक्कीच तर आता पुढे हे झालं 96चा वर्ग आता आपण 84चा स्क्वेअर करूया 84चा वर्ग करूया बघा 8चा वर्ग होते 64 8 का स्क्वेअर 64 उसके बाद में 4चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर 16 आता प्लस करायचा आहे आपल्याला मग आता 4 8 32 32 दुने येत नाही हरकत नाही तर 4 दुने 8 होते 8 8 64 हे करता येईल आपल्याला इथं आपण एक नंबर सोडून द्यायचा 4 2 8 8 8 64 मग इथं 4 आणि इथं 6 असं लिहणार आपण आता 6 4 आणि 5 6 4 10 0 8 चला 1 6 आणि 7 हा झाला आपला स्क्वेअर तर अशा प्रकारे ही स्क्वेअर वाली ट्रिक मी तुम्हाला शिकवली आहे तशाच प्रकारे भरपूरशा ट्रिक्स आहेत मल्टिप्लिकेशन कशा प्रकारे करायचं पटकन गुणाकार विदिन सेकंड्स गुणाकार पण आपण करू शकतो सगळ्या गोष्टी आहे या गोष्टी हळूहळू हळूहळू तुमच्यापर्यंत येईलच काही प्रश्न नाही परंतु मात्र हे पॅन्डेमिक इयर असल्याच्यानं कदाचित यावर्षी पण सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईनच शिक्षण घ्यावं लागेल असं वाटत आहे त्या दृष्टिकोनातून ऑनलाईन एज्युकेशन बेस्ट व्हावं हा माझा स्वतःचा असा एक संकल्प आहे आणि तो संकल्प तडीस नेण्यास मी सदैव प्रयत्नरत राहणार आहो आणि त्यामुळं मला हे म्हणायचं आहे का ज्या विद्यार्थ्यांना माझे ऑनलाईन क्लासेस करायचे आहे त्या विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधा आणि आर्नी विभागातल्या विद्यार्थ्यांनी भालेराव सर आणि भालेराव मॅडम यांच्याशी संपर्क साधा त्यांचा मी आभारी आहो की त्यांनी मला या गोष्टीसाठी प्रोत्साहित केलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी दिली धन्यवाद नमस्कार